राम मंदिराच्या मुद्द्यावर सरकारनं सुप्रीम कोर्टात नवी याचिका दाखल केली आहे, त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर हा मुद्दा पुन्हा एकदा पेटलेला दिसतोय. लोकसभा निवडणुकीआधी सरकारचा मोठा डाव. लोकसभा निवडणुकीआधी सरकारनं टाकलेला डाव राम मंदिराचं राजकारण पेटवणार आहे. अयोध्येतली वादग्रस्त जमीन सोडून बाकीची जमीन राम जन्मभूमी न्यास आणि इतर मालकांना देण्याची मागणी सरकारनं सुप्रीम कोर्टात केली. सरकार का हमेशा प्रयास रहा है, मोदी सरकार का रहा है कि जो राम मंदिर का निर्माण है वो जल्द से जल्द हो, संविधान के तहत हो. संविधान के तहत जो भी रास्ता होएगा उसको अपनाया जा रहा है और जिस प्रकार से सुप्रीम कोर्ट के अंदर विलंब हो रहा है वो सरकार को भी उसका अच्छा नहीं लग रहा है. अयोध्येत 2.77 एकर जमीन वादग्रस्त आहे, त्यावर मालकी कुणाची याचा फैसला सुप्रीम कोर्ट करणार आहे. या जमिनीच्या आसपासची 67 एकर जमीन अविवादित आहे, ती सरकारनं 1993 ताब्यात घेतली होती. त्यातली 42 एकर जमीन राम जन्मभूमी न्यासची आहे. आता न्यास तीच जमीन परत मागतंय, पण 2003 सुप्रीम कोर्टानं 67 एकर जमिनीवर जैसे थेचा आदेश दिला होता. याचा अर्थ ही जमीन सरकार दुसऱ्या कोणाला सुपूर्द करू शकत नाही. आता सरकारनं ही जमीन मूळ मालकाला परत करण्याची मागणी करत अविवादित जमीन वादात ओढली आहे. सरकारच्या या याचिकेवर मुस्लिम पक्षकारांनी प्रश्न उपस्थित केले. इस जमीन बाबरी मस्जिद की जमीन है, इसके तीन तरफ तो कब्रिस्तान की मिली हुई जमीन थी और एक तरफ थोड़ी दूरी पे थी, तो वो जमीन तो इनकी होनी जाएगी. तो राम जन्मभूमि न्यास की जमीन कहाँ है, कितनी है, अभी ये सब चीज़ें आना है, आएंगी. अगर आती हैं तो पहले तो हम इसी में एतराज़ करेंगे कि गवर्नमेंट कौन होती है इसको करने वाली कहने वाली. हाँ, अगर गवर्नमेंट ये साबित कर लेती कोर्ट में कि नहीं उसका कोई रीजनेबल जेन्युइन कोई उसका कंसर्न है, तो फिर कोर्ट उनको परमिट कर सकता है कि आप बताइए कि सरप्लस कहाँ है. तर हिंदुत्ववादी संघटनांनी आणि पक्षांनी सरकारच्या या भूमिकेचं उत्स्फूर्त स्वागत केलंय. सरकार की ये पहल है, ये बहुत पहले ये पहल होनी चाहिए. वास्तव में केंद्र सरकार बहुत सुंदर कार्य कर रहे हैं और इससे अयोध्या का संत समाज काफी प्रसन्न है और खुश है. चांगली भूमिका आहे, एक राम मंदिराच्या दिशेने पडलेलं एक महत्त्वाचं पाऊल आहे. 62 एकर जमिनीवरती कोणताही वाद नसेल तर ती जमीन मोकळी केली पाहिजे आणि तिथे राम मंदिर निर्माणाचं कार्य सुरू करावं, अशा पद्धतीनं एकमत व्हायला हरकत नाही. सरकारची ही मागणी सुप्रीम कोर्टानं मान्य केली तर अयोध्येचा वादच संपुष्टात येईल असा विश्वास योगी आदित्यनाथ सरकारला वाटतोय. हम इसका स्वागत करते हैं और मुझे लगता है कि राम जन्मभूमि से संबंधित विवाद का सौहार्दपूर्ण तरीके से, शांतिपूर्ण तरीके से समाधान हो, इस दिशा में आवश्यक है. लंबे वर्ष समय से चले आ रहे एक विवाद का पटाक्षेप हो जाएगा. पण निवडणुकीच्या तोंडावर सरकार जाणून बुजून राम मंदिराचं राजकारण तापवण्याचा प्रयत्न करत असल्याचा विरोधकांचा आरोप आहे. पिछले 20-25 में जो कुछ भी विवादास्पद स्थिति पर नीचे के कोर्ट से लेकर हाई कोर्ट तक के तमाम जो फैसले आए हैं उन्हीं की समीक्षा करने के लिए सुप्रीम कोर्ट ने बेंच बनाया है. आज उस बेंच की गतिविधियों को रोकने के लिए, उसे दूसरे स्तर पर और उसको दूसरी दिशा देने के लिए ये मोदी सरकार का सांप्रदायिक दृष्टिकोण केंद्र सरकार की तरफ से पेश किया गया. सॉफ्ट हिंदुत्वाची कास धरणाऱ्या काँग्रेसने मात्र सरकारवर थेट टीका करणं टाळलंय. अयोध्येचा वाद कोर्टाच्या बाहेर मिटवण्यासाठी यापूर्वी अनेकदा प्रयत्न झाले, अनेक तोडगे समोर आले, पण अयोध्येचा तिढा मात्र सुटला नाही. आता निवडणुकीच्या आधी सरकारनं केलेल्या या मागणीवर कोर्ट काय निर्णय देणार हे पाहणं महत्वाचं आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18, लोकमत. महाआघाडीच्या जागा वाटपासंदर्भात काल प्रकाश आंबेडकरांच्या घडी आघाडीच्या नेत्यांची तब्बल 2 तास बैठक झाली, पण या बैठकीतून काहीच निष्पन्न झालं नसल्याचं समजते, कारण बैठकीनंतर या तिघांच्या विधानांमध्येही काहीशी विसंगती आढळून आली आहे, त्यामुळे महाआघाडीतली बिघाडी अटळ असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. वंचित बहुजन आघाडीला काँग्रेस आघाडीत सामावून घेता यावं यासाठी दोन्ही नेते स्वतःहून प्रकाश आंबेडकरांच्या घरी गेले होते. त्या ठिकाणी या नेत्यांमध्ये तब्बल 2 तास चर्चा झाली. बैठकीनंतर सर्व नेत्यांनी कॅमेरा समोर हम सब एक हे ची ही अशी पोज ही दिली. हम सब एक है.
तुम्ही हात मिळवलं तर एक आहे म्हणून हात आहे. पण जेव्हा प्रत्यक्ष बोलण्याची वेळ आली तेव्हा ही बैठक निष्फळच ठरल्याचं समोर आलंय. कारण तिन्ही नेत्यांच्या विधानांमध्ये काहीशी विसंगती आढळून आली. जागा वाटपाची ही बैठक सकारात्मक झाल्याचं भुजबळ म्हणाले. तर आमच्याकडे तसा कोणताही प्रस्तावच आला नसल्याचा खुलासा आंबेडकरांनी केला. मी चर्चा आहे आणि एवढं सांगू शकतो ह्यावेळेला की सकारात्मक जी आहे चर्चा झालेली आहे. बाळासाहेब प्रकाश आंबेडकर त्यांचे काही सहकारी चार तीन चार सहकारी होते. मी अशोक चव्हाण आणि माणिकराव ठाकरे आम्ही होतो आणि यांच्यामध्ये चांगली चर्चा झालेली आहे. मला असं वाटतं त्याच्यातून मार्ग निघेल. त्यांनी 30 तारखेपर्यंत प्रस्ताव द्या म्हणून सांगितलं. त्याप्रमाणे काही एक प्रस्ताव जो आहे त्यांच्याकडे अशोकराव चव्हाणांनी आम्ही सगळ्यांनी मानलेला आहे. सन्मानजनक प्रस्ताव असावा असं मागणी होती तर सन्मानजनक प्रस्ताव दिले गेला आहे. बाळासाहेब आंबेडकरांचा सन्मान राखला जाईल एवढं सांग. नाही चर्चा सुरुवात झाली आता आम्ही बसू त्याच्यावरती. त्यांनी जर प्रस्ताव त्यांच्याकडून आला तर वेल अँड गुड, नाही आला तर मग आम्ही आमच्या मार्गाने जाऊ. तुमचं जे मागणी होते ते प्रस्ताव तुमच्याकडे आज आला दिले गेला आहे? नाही आला नाही अजून. त्यांच्याकडून काही प्रस्ताव आलेला नाही. याचे पुढे तुमची काय रणनीती असणार? आम्ही ते बसून ठरवू ना, आम्ही सांगू ना आमचं काय रणनीती आहे. या बैठकीनंतर पत्रकारांनी अशोक चव्हाणांशी बोलण्याचा प्रयत्न केला तर त्यांनी फक्त चर्चा सुरू आहे असं त्रोटक उत्तर देऊन जास्तीचं बोलणं टाळलं. काँग्रेस आघाडीकडे 12 जागांचा प्रस्ताव आंबेडकरांनी यापूर्वीच दिला. हा प्रस्ताव अर्थातच काँग्रेसला अमान्य. पण या जागा वाटपाच्या तिढ्यावर मध्यमार्ग काढण्यासाठी काँग्रेस नेते आंबेडकरांच्या घरी गेले होते. पण 2 तासांच्या चर्चेतूनही काहीच तोडगा निघाला नसल्याचं सध्या तरी दिसतंय. कारण काँग्रेस आंबेडकरांना फक्त अकोल्याची जागा देऊ इच्छित आहे तर आंबेडकर किमान 3 जागांसाठी अडून बसल्याचं कळतंय. अशातच MIM साथही आंबेडकरांनी अजून सोडलेली नाहीये. त्यामुळे महाआघाडीचा हा तिढा सोडवायचा तरी कसा असा यक्ष प्रश्न काँग्रेस नेत्यांना पडलाय. कारण आंबेडकरांचा हट्टाग्रह या सर्वांनाच माहिती आहे. बघूयात नेमकं काय होतंय ते. ब्युरो रिपोर्टचं सागर कुलकर्णी, न्यूज 18 लोकमत, मुंबई.